माले चमल मदन ग उबी राखण करते मेरा वजी। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत दादा कोंडके, तुम्हाला माहितच असतील त्यांचं खरं नाव काय होतं व त्यांचा पहिला चित्रपट कोणता होता। तर मित्रांनो, दादा कोंडके यांचा जन्म कधी झाला आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब, लाईक, शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर दादा कोंडके यांचं पूर्ण नाव कृष्णा खंडेराव कोंडके होते। त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 साली भोर पुणे येथे झाला। त्यांनी हिंदी तसे मराठीमध्ये अनेक चित्रपट केले। ते मराठी अभिनेते तसे चित्रपट निर्मातेही होते। त्यांनी मराठी वगनाट्यातून व चित्रपटातून अभिनय केला। त्यांच्या द्विअर्थी विनोदी ढंगातील संवाद फेकीमुळे त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय झाल्या। एकमेकाला एकमेकांमध्ये गुंतवून घ्यायचं आणि पुन्हा तो गुदा सोडून बसायचं, पुन्हा गुंतवायचा, पुन्हा गुदा सोडवायचा, म्हणजे काय होतं, खेळता खेळ होतो आणि आपला येत जातो। त्यांनी अभिनयासोबत त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेत तसेच हिंदी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली। विच्छा माझी पुरीकरा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धी झाले। इसवी सन 1969 साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती या चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केले व 1971 साली सोंगाड्या या चित्रपटात त्यांना प्रसिद्धी मिळाली। तर मित्रांनो, दादा कोंडके यांच्या आणखी चित्रपटातील सीन व माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब, लाईक, शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।